ग्रंथालयाची निर्मिती शाळेच्या आवारात करा. दीपक शेवाळे. ग्रंथालय एक सामाजिक चळवळ. आजचा विद्यार्थी उद्याचा भावी नागरिक आहे. या मुलांच्या वरती चांगले संस्कार होणे गरजेचे असून आडी येथे रोजगार हमी योजनेअंतर्गत 17 लाख रुपयातून विशेष ग्रंथालयासाठी निधी मंजूर झालेला आहे. हे निर्माण होणारे ग्रंथालय माळबाग सरकारी प्राथमिक शाळेच्या आवारामध्ये करा. हे ग्रंथालय इतरत्र बांधण्याचा प्रकार केल्यास तीव्र लढा उभा करून ग्रामपंचायतीवर मोर्चा करणार असा इशारा सामाजिक कार्यकर्ते दीपक शेवाळे यांनी माध्यमांशी बोलताना दिला. पुढे बोलताना शेवाळे म्हणाले, या ग्रंथालयाच्या माध्यमातून मुलांच्या वरती चांगले संस्कार होणार असून ग्रंथालयाचे महत्व विद्यार्थ्यांना कळणार आहे. तसेच तेथे उपलब्ध होणाऱ्या संगणकाच्या माध्यमातून येथील विद्यार्थी जगाशी जोडला जाणार आहे. या ग्रंथालयामध्ये जाणार वाचक वर्ग विद्यार्थी तसेच नागरिक यांना प्राथमिक शाळेच्या ठिकाण सोयीचे बनणार असल्याचे सांगितले. सुसज्य अशी इमारत व्हावी ग्रामीण हमी योजनेतून 17 लाख रुपये ग्रंथालयासाठी मंजूर झालेले आहे. ही ग्रंथालयाची इमारत ही अशा ठिकाणी व्हावी की जेणेकरून मुलांना एक चांगलं संस्कार घडतील. की कुठेही इतरत्र जागेत जर बांधलं तर त्याला सार्वजनिक लोकांना उपयोग होणार नाही किंवा तिथं वाचक संख्या जाणार नाही. आडीमध्ये शिक्षक वर्गाची तरुण वर्गांची संख्या जास्त आहे आणि वाचकांची सुद्धा संख्या जास्त आहे. आणि हा उदात हेतू ठेवून आम्ही डीपीपी शाळेमध्ये एक मोठं ग्राउंड आहे, त्या ग्राउंडच्या बाजूलाच तिथे एक जागेचा सदुपयोग करून तिथे ग्रंथालय तयार करण्यात यावं असं आम्ही निवेदन दिलेलं आहे. आणि ग्रंथालय तिथं झाल्यामुळं मुलांचे एक चांगले संस्कार होतील. भविष्यात त्याचं जी काय म्हणजे कम्प्युटरसाठी रूम वगैरे होणार आहे किंवा कम्प्युटर येणार आहे त्याचा मुलांना त्याचा फायदा होणार आहे. या उदात हेतून जी गरीब मुलं तिथं राहणार आहे त्यांना लायब्ररी म्हणजे काय किंवा ग्रंथालयाची पुस्तक कशी हाताळायची किंवा येणारे कम्प्युटरचा वापर करून मुलांना काहीतरी नवीन शिकता यावं या हेतून आम्ही ग्रंथालय हे शालेय आवारात तिथंच व्हावं अशी मी त्यांना ग्रामपंचायत पिडीओ साहेब तसेच ग्रामपंचायत सदस्य या सर्वांना विनंती केलेली आहे. आणि त्यांनी आम्हाला ग्वाही दिलेली आहे की ग्रंथालय आम्ही चांगल्या पद्धतीनं तिथंच बांधण्याचा प्रयत्न करू असं त्यांनी ग्वाही दिलेली आहे. मी त्यांना विनंती करतो की ग्रंथालय हे तिथं झालं पाहिजे. जर ग्रंथालय अन्यत्र बांधण्याचा प्रयत्न झाला तर आम्ही ते सहन करणार नाही, आम्ही त्याला पाठिंबा देणार नाही. आणि इतरत्र जर ग्रंथालय होत असेल तर त्याला आमचा कडाडून विरोध असेल आणि तिथं आम्ही ते विरोध करून पंचायतीवर मोर्चा काढण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि ग्रंथालय हे तिथंच व्हावं अशी मी त्यांना विनंती करतो. यावेळी ग्रामपंचायत विकास अधिकारी NR शिंदे यांनी निवेदन स्वीकारून माध्यमांशी प्रतिक्रिया दिली. ನಾವು ವಿಚಾರಣೆ ಮಾಡಿ ಈಗಾಗಲೇ ಲೈಬ್ರರಿ ಕಟ್ಟಕ್ಕೆ ಸಪರೇಟ್ ಅಂದ್ಕೊಂಡು ಇರಲ್ಲ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತಿ ಒಳಗೆ. ಸೊ ನಾವು NR ಅಲೈನ್ಸ್ ಸೆಟ್ ಅಥವಾ ಸಂಜೀವನ ಸೆಟ್ ಅಂತೇಳಿ ಅಲ್ಲಿ ಕಟ್ಟಿಸ್ಕೊಂಡು ಸದ್ಯ ಅದರೊಳಗೆ ತಾತ್ಕಾಲಿಕವಾಗಿ ಲೈಬ್ರರಿ ಚಾಲನೆ ಮಾಡಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಮಾಡಿಕೊಡ್ತೀವಿ. ಮತ್ತು ಸದ್ಯ ಅವ್ರು ಈಗಾಗಲೇ ಕೆಲವೊಬ್ರು ತಕರಾರು ಹೋದಾರೆ ಅಲ್ಲಿ ಶಾಲಾ ಅವ್ರನ್ನ ಕಟ್ಟಡಕ್ಕೆ, ಯಾಕಂದ್ರೆ ಊರೊಳಗೆ ಒಂದೇ ಗ್ರೌಂಡ್ ಅದ ಅಂತ ಹೇಳ್ಯಾರ. ಅವರನ್ನು ಕರೆಸ್ತೀವಿ ಮತ್ತು ಸದ್ಯ ಕೊಟ್ಟ ಈ ಅರ್ಜಿದಾರನ ಕರೆಸಿ ಮುಳಕಾತ್ ಮಾಡಿಸಿ ಆದಷ್ಟು ಬೇಗನೆ ಗ್ರಂಥಾಲಯವನ್ನು ಕಟ್ಟಿಸಿ ಗ್ರಾಮಕ್ಕೆ ಹಸ್ತಾಂತರ ಮಾಡ್ತೇವೆ. ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತಿ ಪಿಡಿಯೋ ಮತ್ತು ಸರ್ವಸದಸ್ಯರ ಪರವಾಗಿ ಅವರಿಗೆ ಹೇಳಿಕೊಡ್ತೀವಿ. यावेळी ग्रामपंचायत सदस्य उमेश हेंबाळे, बसगौंडा पाटील, अण्णाप्पा भोसले, SDMC अध्यक्ष सचिन पाटील, शामराव घाटगे, सामाजिक कार्यकर्ते दीपक शेवाळे, राहुल भोसले, प्रवीण शेवाळे, महादेव पवार, ओमकार भोसले, अनिकेत वराळे, ऋषिकेश गुलगुंजी, रणजित शेवाळे, वाचक वर्ग, SDMचे सदस्य उपस्थित होते.